हॅलो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेडियस ऑफ कर्वेचरचं नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत एक्झाम्पल आहे फाईन रेडियस ऑफ कर्वेचर रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल टू वन ॲट वन कॉमा वन डिवायड बाय फोर कॉमा वन डिवायड बाय फोर ओके सो आपण सुरुवातीला रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला लिहून घेऊया काय रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला वन प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर रेज टू थ्री बाय टू डिवाइड बाय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर एक्झाम्पल सोडवताना तुम्ही जेव्हा परत परत रिकॉल करता फॉर्म्युले तेव्हा तुमच्या ते इझिली लक्षात राहतात ओके सो रो इज इक्वल टू हा झाला फॉर्म्युला मग यामध्ये आपल्याला काय काय काढायचं तर डी वाय बाय डी एक्स काढायचं आहे आणि डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर काढायचं आहे सो सुरुवातीला रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल टू वन हे दिलेलं फंक्शन आहे ओके सो त्याला आधी डिफरन्शिएट करून घेऊया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स सो so, रूट एक्सचं डेरिवेटिव काय आहे वन अपॉन टू रूट एक्स याचा डायरेक्ट फॉर्म्युला अवेलेबल आहे रूट वाय रूट वायचा आपल्याकडे फॉर्म्युला नाही आहे बट रूट एक्स सारखं याचं डेरिव्हेटिव्ह काढू शकतो आपण बरोबर म्हणजेच काय या वायच्या ठिकाणी जर मी एक्स पुट केला तर काय होईल रूट एक्स रूट माझ्याकडे फॉर्म्युला आहे म्हणजे कंपोजिट फंक्शन झालं हे रूट एक्स सारखं याचं काय होणार टू रूट वाय बरोबर आणि या एक्ससाठी आपण काय पुट केलेला वायसाठी एक्स पुट केलेला होता सो डी बाय डी एक्स ऑफ वाय ओके आणि वनचं डेरिव्हिटिव्ह काय येईल झिरो सो इक्वेशन काय होईल वन डिवायड बाय टू रूट एक्स प्लस वन अपॉन टू रूट वाय आणि हे येईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू झिरो सो यावरून जर मला डीवाय बाय डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची झाली तर मला काय करावं लागेल डीवाय बाय डी ची ही टर्म आहे सो ही टर्म मी लेफ्ट साईडला ठेवते इज इक्वल टू ही टर्म राईट साइडला शिफ्ट करते म्हणजे ती काय होईल मायनस होईल मग मा आता मला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची झाली तर ही टम मला ह्या साईडला न्यावी लागणार डिवाइडला सो वन अपॉन टू रूट एक्स डिवाइड बाय वन अपॉन टू रूट वाय बरोबर हे इक्वेशन झालं डी वाय बाय डी एक्सचं तर मी आधी सिम्प्लिफाय करून घेते म्हणजे काय होईल हा टू आहे हा टू आहे कॅन्सल होईल बरोबर म्हणजे काय होईल हे वन अपॉन रूट एक्स हे राहील आता हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे सो हा जर मी न्युमरेटरला शिफ्ट केला ओके हा जर मी न्युमरेटरला शिफ्ट केला काय होईल तर हा जो हा ऑलरेडी टू टू कॅन्सल झालेला आहे बरोबर तर हा टू टू कॅन्सल झाल्यानंतर हा वन अपॉन रूट एक्स मी आहे तसा लिहिला डिवाईड बाय वन अपॉन रूट आहे म्हणजे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठे शिफ्ट होतो न्युमरेटरला ओके म्हणजे हे इक्वेशन होईल रूट वाय अपॉन वन म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू आता काय होईल हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस रूट वाय डिवायड बाय मायनस रूट एक्स ही कशाची व्हॅल्यू झाली डी वाय बाय डी एक्स एक्सशी मी लगेच मग फाईंड करून घेते ॲट किती आहे वन बाय फोर कॉमा वन बाय फोर बरोबर म्हणजे जर या इक्वेशनमध्ये मी वन बाय फोर आणि वन बाय फोर म्हणजे एक्सची व्हॅल्यू वन बाय फोर आणि वायची व्हॅल्यू वन बाय फोर जर पुट केली तर इक्वेशन काय होईल वाय इज इक्वल टू वन बाय फोर डिवायड बाय एक्स इज इक्वल टू वन बाय फोर हे जर तुम्ही कॅल्सीवर सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला इझिली आन्सर मिळू शकतो काय येईल डीवाय बाय डी एक्सचा आन्सर जर तुम्ही कॅल्सीवर पुट केलं तर तुम्हाला मिळेल मायनस वन कारण इझिली वन बाय फोर वन बाय फोर कॅन्सल झाले कॅल्सीवर सुद्धा काय पुट करायची गरज नाही डिरेक्टली तुम्ही लिहू शकता पण जर कन्फ्युजन होत असेल तर हे कॅल्सीवर पुट करा आन्सर मिळेल मायनस वन आता फाइंड काय करायचंय तुम्हाला अगेन डिफरन्शिएट अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स अग अगेन डिफरन्शिएट म्हणजे काय हे डी वाय बाय डीएक्सचं इक्वेशन त्याला जर मी पुन्हा डिफरन्शिएट केलं तर काय होईल ही टर्म डी स्क्वेअर वाय बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टर्म का आहे मायनस रूट वाय अपॉन रूट एक्स जर मला डेरिव्हिटिव्ह फाईन करायचं असेल तर हे यू बाय व्ही रूलने सॉल्व्ह करावं लागणार कारण दोन टर्म्स आहेत डिव्हिजनला मग यू बाय व्ही रूल आपला काय सांगतो सेकंड टर्म ऍज इट इज डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट टर्म आता हे काय करते मायनस साईन बाहेर घेते म्हणजे कन्फ्युजन व्हायला नको फक्त एवढीच टर्म घेते रूट वाय अपॉन रूट एक्स ओके सो मायनस बाहेर घेते डिनॉमिनेटरची टर्म सेकंड टर्म ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट टर्म मायनस फर्स्ट टम डी बाय डी एक्स ऑफ सेकंड टम डिवाइड बाय सेकंड टमचा स्क्वेअर हा यू बाय व्ही रूल आहे यू बाय व्ही रूल जर तुम्हाला आठवत नसेल समजत नसेल तर यू बाय व्ही रूलची एक्झाम्पल कशी कर सॉल्व करायची किंवा ॲक्च्युली तो रूल कसा आहे uh, हे सांगण्यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे जो की पोस्ट केलेला आहे या चॅनेलवर ऑलरेडी तो तुम्ही बघू शकता सो इज इक्वल टू मायनस रूट एक्स एज इट इज ऍज इट इज ठेवते रूट वायचं डेरिव्हेटिव्ह येणार वन अपॉन टू रूट वाय डी वाय बाय डी एक्स जसं मगाशी काढलं आपण तसंच तर मायनस रूट वाय रूट एक्स चाय रुट एक्स चा स्क्वेअर म्हणजे काय येईल एक्स ओके आणि ही व्हॅल्यू आहे डी स्क्वेअर वाय बाय डी डीएक्स स्क्वेअरची आता काय करायचे आपल्याला हे मी सिम्प्लिफाय करते म्हणजे काय करते मायनस रूट एक्स ओके त्यानंतर हा आहे डिवायड बाय डिरेक्टली इथे लिहिते टू रूट वाय डी वाय बाय डी एक्स मायनस वन अपॉन टू हे फक्त काय केले के इथे घेतले ओके हा न्युमरेटरला आहे हा रूट वाय आणि हा रूट एक्स बाकी काही केलेलं नाही आहे इक्वेशन तसंच ठेवलं आहे ओके सो इज इक्वल टू आता काय आहे आपल्याला पॉईंट दिलेले आहे वन बाय फोर कॉमा वन बाय फोर ओके सो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू जर मला फाईंड करायची असेल तर वन बाय फोर वन बाय फोर व्हॅल्यूज पूट करायच्या आहेत सो काय येईल वन बाय फोर जर मी इथे पूट केला तर वन बाय फोर डी वाय बाय डी एक्सची ऑलरेडी व्हॅल्यू मला मिळाली आहे मायनस वन इथे सुद्धा काय पूट करते मी वन बाय फोर टू आणि इथे वन बाय फोर डिवायड बाय एक्सची व्हॅल्यू परत वन बाय फोर या सगळ्या जर मी व्हॅल्यू पूट केल्या आणि जर कॅल्सीवर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरचं आन्सर तुम्हाला मिळेल फोर तुम्ही कॉल कॅल्सीवर सॉल्व करून बघू शकता उके. आता आपल्याकडे व्हॅल्यू आहेत डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू आहे, एक्स आहे मायनस वन आणि डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आहे फोर ओके सो आता या फॉर्म्युल्यामध्ये वन प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर रेज टू थ्री बाय टू डिवाइड बाय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर स्वतः ह्या व्हॅल्यू मी पुट करते वन प्लस डी वाय बाय डी एक्स व्हॅल्यू मायनस वन त्याचा स्क्वेअर त्याची पावर आहे थ्री बाय टू डिवाईड बाय याचा आन्सर की तुम्ही इक्वेशन किंवा हे एक्झाम्पल जर कॅल्सीवर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला आन्सर मिळतं झिरो पॉईंट सेवन झिरो सेवन ओके आणि आन्सर इन युनिट्स हे तुमचं लास्ट आन्सर असेल आणि हे एक्झाम्पल इथपर्यंत सॉल्व्ह केलं की तुम्हाला पूर्ण चार मार्क्स मिळतील